गोकुळ सोबत गोकुळ। कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात टोळी युद्धातून आज 13 जून रोजी दुपारच्या सुमारास 8 ते 10 जणांनी सुजल बाबासो कांबळे वय 20 राहणार वारे वसात याच्या डोक्यात तलवार एडक्याचे सपासप वार करत खून केलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुजल व त्याच्या मित्राचा रेलवरून 8 ते 10 दिवसापूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता। या वादातून विरोधी टोळीने सुजलचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे। या दरम्यान एका चौकात सुजल कांबळे व त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते। यावेळी 3 दुचाकीवरून आलेल्या 8 ते 10 जणांनी त्याच्यावर हा हल्ला केलाय। हल्लेखोरांनी पाठलाग करून काही क्षणात सुजलच्या पाठीवर पोटावर आणि हातावर सपासप वार केले। यामुळे काही क्षणातच सुजल रस्त्यात रक्ताच्या थारोळात पडला होता। यानंतर हल्लेखोर पसार झाले। या दरम्यान सुजलला दुचाकीवरून CPR मध्ये दाखल करण्यात आले। यावेळी वारे वसाहतीतील त्याचे मित्र व नातेवाईकांनी CPR आवारात गर्दी केली होती। याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांचा फौज फाटा CPR मध्ये दाखल झालाय।